नमस्कार, आज आपण बघतोय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड 100% शेतकरी अनुदान योजना। महाराष्ट्रात सन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना राबवण्यात येत असून या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडी करता 2 हेक्टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत। महाराष्ट्रात 80% अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत ज्यांना जॉब कार्ड नसल्यामुळे ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरत आहेत। त्याचप्रमाणे केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निश्चय केला आहे। ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे। तसेच या योजनेच्या माध्यमातून पशुधन व पीक याचबरोबर फळबाग शेतीलाही प्रोत्साहन मिळणार आहे। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2018-19 पासून सुरू करण्यात आली। या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड बाबींचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना लाभ देण्यात येणार आहे। या योजनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा 3 वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायतीसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% असणं गरजेचं आहे। हे प्रमाण जर कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडं आणून पुन्हा जीवित झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचं आहे। अशा प्रकारे शेतकऱ्याला 100% अनुदान 3 वर्षात फळबाग लागवडीनंतर मिळणार आहे। अल्प व अत्यल्प भूधारक महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेचे प्राधान्य दिले गेले आहे। या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत जास्त 10 हेक्टर तर इतर विभागात कमीत कमी 20 गुंठे तर जास्तीत जास्त 6 हेक्टर हे क्षेत्र मर्यादेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती आणि इतर शेतकऱ्यांनाही घेता येईल। 1,20,00,000 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2021 निधी मंजुरी 17 फेब्रुवारी 2021। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या नवीन आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणीसाठी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी ₹6 कोटी अर्थसंकल्पित निधीची तरतूद करण्यात आली होती। त्याच अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 20% म्हणजेच 1,20,00,000 एवढा निधी वितरित करण्यात मंजुरी 17 फेब्रुवारी 2021 रोजी शासन निर्णयात देण्यात आली। सदर निधी शासन निर्णयान्वये कृषी विभाग कृषी आयुक्तालय यांना वितरित करण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व कागदपत्रे। लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसवणे आवश्यक आहे। सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल, त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल। लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देय आहे, संस्थात्मक लाभार्थ्यांना लय योजनेचा लाभ देय नाही। शेतकऱ्यास स्वतःच्या नावावर सातबार असणे गरजेचं आहे। संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्या स्वतःच्या हिश्श्याचे मर्यादित लाभ घेता येईल। सातबारा व कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती असणे आवश्यक आहे। परंपरागत वन निवासी वन अधिकार मान्यता अधिनियम 2006 नुसार वन पट्टेधारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत। इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादित शेतकऱ्यांचा लाभ घेता येईल। अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलला भेट द्या। अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा। आणि अशाच नवनवीन योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या पहिले पाऊल या साईडला भेट देत राहा। ती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत मी सान्वी तुमचा निरोप घेते। धन्यवाद।